आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात 15 एप्रिल पासून कडक निर्बंध व संचारबंदी कलम 144 लागू केलाय. तसेच माणगाव शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, परंतु याचं गांभीर्य नागरिकांना कळत नसल्यानं बाजारपेठेमध्ये गर्दी होऊ लागली आहे व नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. हे दिसून येताच पोलीस प्रशासन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर व वाहनधारकांवर सक्त कारवाई करत असल्याचं दिसून येत आहे आणि त्यांना नियमांचं पालन करावयास व स्वतःची काळजी घेण्यास आवर्जून सूचना देत आहेत. तसेच सर्व पोलीस प्रशासनाची एकच विनंती आहे की नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमांचं पालन करून सहकार्य करावं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, आम्ही लोकांना सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करतो. लोक काहीतरी फालतू कारण सांगून कोणाची कोणी म्हणतात एक डीपीची गोळी घेऊन मेडिकलला जायचंय, कोणी काहीतरी खरेदी करा, याच्यामुळे काय होतंय संचारबंदीचं नाव आली सरकार फासलं जातं. आता आज आम्ही सगळ्यांना ताकीद दिलेली आहे की जर हे असंच चालू राहिलं तर आम्ही उद्यापासून सगळ्यांचे वाहनं जप्त करायला सुरुवात करू. तर माझी माणगाववासियांना आणि सगळ्या रायगडवासियांना अशी एक विनंती आहे की हा आजार गंभीरपणाने घ्या आणि ही आपल्याला चेन तोडायची आहे, जसं आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ब्रेक द चेन. त्यामुळे प्रत्येकाने सिरियसली विचार करून आपापल्या घरामध्ये थांबा, अत्यंत आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. आणि जर उद्यापासून आम्हाला असं कोणी विनाकारण रस्त्यावर सापडलं तर आम्ही त्याला सोडणार नाही, त्याची वाहनं जे काय असेल ते जप्त करू. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.